राज्यात उन्हाचा तडाखा अचानक वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी साठ्यात झपाट्याने घट होत असल्याचं दिसून आलंय. मराठवाड्यातील जायकवाडी धरणातून दररोज 225 हेक्टर जमीन ओलिताखाली येईल आणि औरंगाबाद शहराला दररोज लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत सध्या एकाच दिवसात 10 पट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढत जाऊन 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय. आता आणखी एप्रिल, मे आणि जून या 2.5 महिन्याच्या काळात कडक उन्हाचे चटके बसणार आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्यात होणारी घट चिंतेची बाब ठरणार आहे. मागच्या वर्षी चांगल्या पावसामुळे जायकवाडीसह मराठवाड्यातील निम्ना, दुधना, एल्दरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मानार, निम्न तेरणा, विष्णुपुरी, सीना, कोळेगाव या मोठ्या धरणात समाधानकारक पाणी साठा असला तरी वेगाने होणारी बाष्पीभवन भविष्यात पाण्याची टंचाई समस्या निर्माण करणारी आहे. जायकवाडी धरणात सध्या 71.63% पाणी साठा आहे. उन्हाळी पिकांसाठी सध्या डाव्या कालव्यातून 1800 तर उजव्या कालव्यातून 700 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. याशिवाय 1.479 दशलक्ष घनमीटर पाण्याची बाष्पीभवनामुळे दररोज वाफ होत असल्याची नोंद लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणकडे नोंदवली आहे. औरंगाबाद शहराला दररोज 0.15 दलघमी पाणी लागते. या पद्धतीने दररोज लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत 10 पट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. धरणावर ठराविक रसायनाची फवारणी करून बाष्पीभवन कमी करता येऊ शकते, मात्र धरणाचे क्षेत्र हे पक्षी अभयारण्य असल्याने त्यावर रसायनाची फवारणी करता येत नसल्याचे कडाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता जयसिंह हिरे यांनी सांगितले.